बेशिस्त वाहन चालकांना आळा बसावा यासाठी डिसेंबर 2018 पासून नाशिक शहरात टोईंग कारवाई मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत असून या संदर्भात नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे वाहतूक शाखा युनिट 4 यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. शहरात 2018 पासून सुरू असलेल्या वाहतूक कारवाईमध्ये भद्रकाली, नाशिक रोड, बिटको, नोट प्रेस या परिसरात वाहनधारकांकडून नो पार्किंग झोनमध्ये आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने पार्क करण्यात येतात आणि सदर वाहने प्रशासनातर्फे टोईंग केल्यानंतर मात्र वाहनधारक आणि संघटना या कारवाईला विरोध करताना दिसून येतात. या कारवाईला कोणी विरोध करू नये यासाठी शहर वाहतूक शाखेच्या युनिट 4 वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बाबळे यांनी बोलताना सांगितले. आज या ठिकाणी आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मला नाशिक रोड जनतेला एकच सांगायचं आहे की आम्ही जे टोईंग कारवाई सुरू केलेली आहे साधारण 1 डिसेंबर 2018 पासून, तर त्या कारवाईसाठी वरिष्ठांनी परवानगी घेऊन सदरची कारवाई सुरू केलेली आहे. या कारवाईमध्ये नाशिक रोडचा बिटको, रेल्वे स्टेशन, मुक्तीधाम, HDFC बँक, त्यानंतर करन्सी नोट प्रेस या ठिकाणी भरपूर ठिकाणी नो पार्किंगचे वाहनं जागेवर पार्क केलेले जायचे, त्यांना शिस्त नव्हती. ते नो पार्किंग कारवाई त्या ठिकाणी आम्ही सुरू केलेली आहे. परंतु त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी सदर विरोध करू नये, ही जनतेसाठीच आहे आणि तुम्ही पण जनतेचे प्रतिनिधी आहात, जनतेचे सेवक आहात. तुम्ही आणि आम्ही आणि पत्रकार बंधू असं एकत्रित मिळूनच जर आपण कारवाई केली तर या वाहतुकीला शिस्त लागू शकेल, त्याला तिन्ही एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोलिसांच्या या आवाहनाला नाशिककर प्रतिसाद देणार का की वाहतूक शाखेला आपली कारवाई अशीच सुरू ठेवावी लागणार हे नाशिककरच जाणे. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.